दिवाळीपर्यंत हे चित्र बदलेल. विरोधी पक्षनेते जे काही बोलतात आहे या महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात आहे. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्वतः देवेंद्रजीने आणि मी सुद्धा वारंवार सांगितलं आहे की 2024 विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथ शिंदेजीच मुख्यमंत्री राहणार आहे आणि त्यामुळं वडेट्टीवार केवळ संभ्रम निर्माण करणे आणि राज्याला संभ्रमात ठेवण्याकरता बोलतात आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांना बोलावं लागतं काही गोष्टी म्हणून ते बोलतात आहे, पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत इंडियाची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये लोगो तो होणार आहे, भारताच्या झेंड्याला साजस असं इंडियाचं लोगो असणार आहे. काही केलं मोदींजींच्या विरुद्ध काही केलं, कुठलाही आघाडी केली, कुठलेही झेंडे लावले, तरी 51% मतं घेऊन मोदीजी आतापर्यंतचा संपूर्ण रेकॉर्ड तोडून देशाचे पंतप्रधान होतील. महाराष्ट्राच्या अटीची कोंडी केली जात असं सांगितलं जात आहे. राहुल कुल असतील, रावसाहेब दानवे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, मुन्ना महाडिक असतील, यांच्या कारखान्यांना अटी शर्ती पूर्ण करण्याच्या संदर्भानं शपथपत्र अजित पवारांकडून या ठिकाणी मागितलेलं जात नाही. नियम काही नियम असतात, काही नियमाच्या बाबी असतील, असं अजितदादांनी यांचं वय म्हणून हे केलं, त्यांचं आहे ते केलं असं होत नाही. शेवटी शासकीय नियमाप्रमाणे काही शपथपत्र असतात, काही कागदपत्र असतात, काही जर तुम्हाला सरकारचं अनुदान घ्यायचं असेल, सरकारची काही सबसिडी घ्यायची असेल किंवा सरकारचं काही अजून त्या ठिकाणी नियंत्रण असेल, त्या नियंत्रणाच्या आधारावर एखादं समजा अफिडेव्हिट लागत असेल तर त्याला काय वाव काय, त्याला काय एवढं वेगळं समजण्याची गरज. महायुती अजितदादा, एकनाथजी, देवेंद्रजी समन्वयाने आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा जिंकण्याचा आमचा संकल्प आहे. त्या दृष्टीने आम्ही काम चालू केलं आहे आणि 45 जागा जिंकतीलच असा मला विश्वास आहे. अजित पक्ष कार्यालयासाठी जागा देण्यात आली तसं गव्हर्नमेंट डिझायर निघाला, नाराजी दूर करताय बच्चू कडू? बच्चू कडू अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे तो एनडीए सोबत आहे, पुढे एनडीएत राहतील. पक्ष कार्यालयासाठी जागा देण्यात आली तसं गव्हर्नमेंट डिझायर निघाला, नाराजी दूर करताय बच्चू कडू? बच्चू कडू अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे तो एनडीए सोबत आहे, पुढे एनडीएत राहतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.